इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी हास्य यात्राकार शरद जाधव यांनी पुढाकार घेतला आहे पहा एसबीएन मराठीचे प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा हा रिपोर्ट गणेशोत्सव घ्या काही दिवसांवर आला आहे सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाची तयारी जोमात सुरू झालेली आहे या उत्सवातील प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे गणेश मूर्ती पूर्वी या मूर्ती शाडू मातीच्या बनवल्या जात होत्या आता मात्र सर्वजण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्त्या घरी आणतात पण यामुळे पर्यावरणाचे आणि परिणामी मानवी आरोग्यही धोक्यात येते पीओपी म्हणजेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचा प्रमुख तोटा म्हणजे त्यांचे विघटन न झाल्याने पाण्यामध्ये प्रदूषण वाढते त्यातील ते विषारी घटक पाण्यातील मासे वनस्पती अंशाचा नाश करण्यास कारणीभूत ठरतात याचा थेट आणि ताबडतोब परिणाम आढळून येत नसला तरीही त्यामुळे ते नैसर्गिक चक्र बिघडत असते पाण्यातील सजीवांमुळे नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र स्वच्छ आणि आरोग्यदायी राहतात तसेच दूषित पाणी लोकांच्या शरीरात गेल्यास यामुळे काही संसर्गजन्य आजार फुप्फुसांचे विकार तसेच त्वचा रोग रक्ताचे विकार आणि डोळ्यांचे दुखणे वाढण्याची शक्यता असते म्हणूनच यावर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची सुरुवात करा असे आवाहन हास्य यात्राकार शरद जाधव यांनी केले आहे माझ्या परिवारानं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी इको फ्रेंडली पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं संघ सा ठरवलेला आहे तसा संकल्प केलेला आहे तुम्हा सर्वांना विनंती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी इको फ्रेंडली पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करूया इको फ्रेंडली उत्सव जिथे जिथे साक्षात गणपती बाप्पा वसे तिथे